करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबाच्या ई पास दर्शन नोंदणीची मुदत आज आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे त्यामुळं बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटक भाविकांना देवदर्शनाचं नियोजन करणं सुलभ होणार आहे कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्ष राज्यातील धार्मिक स्थळं मंदिरं बंद होते सात ऑक्टोबरपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व मंदिरं खुली झाल्यामुळे भाविकांमध्ये समाधान निर्माण झालंय दरम्यान देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनानं श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबा दर्शनासाठी ई पास नोंदणी प्रणाली सुरू केली आहे ही सुविधा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कायम ठेवण्यात आली होती मात्र आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी सचिव शिवराज नायकवडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चर्चा करून या दोन्ही देवतांच्या ई दर्शन पाच सुविधेची मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढवली आहे त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटक भाविकांना देवदर्शनाचं नियोजन सुलभरित्या करता येईल असा विश्वास शिवराज नायकवडे यांनी व्यक्त केला आहे